नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्राचा शेतकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो सायबीन पिकाला जास्तीत जास्त फुल होण्यासाठी तसेच फुलगळ कमी होऊन भरपूर प्रमाणात शेंगा लागण्यासाठी आपण सोयाबीनच्या पिकामध्ये कुठली फवारणी घ्यायला पाहिजे सोबतच ही फवारणी कधी घ्यायला पाहिजे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे तर कुठेही स्किप न करता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास फक्त एक लाईक करून आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर नक्की करा तर शेतकरी मित्रांनो सोयाबीनच्या पिकामध्ये भरपूर प्रमाणात फुलधारणा होण्यासाठी आपण सोयाबीनच्या पिकामध्ये ही फवारणी फुलं लागायला सुरुवात झाल्याबरोबर करणं आवश्यक आहे म्हणजेच सोयाबीनच्या पिकामध्ये एक दोन टक्के ठिकठिकाणी फुलं दिसायला सुरुवात झाली की लगेच आपण ही फवारणी करू शकता या फवारणीमध्ये आळीच्या नियंत्रणासाठी एक आळीनाशक सोबत सतत पाऊस चालू असल्यामुळं बुरशीच्या नियंत्रणासाठी एक बुरशीनाशक आणि भरपूर प्रमाणात फुलं लागण्यासाठी एक टॉनिक तसेच विद्राव्य खत अशा प्रकारे आपण ही फवारणी घेतली पाहिजे तर आळीच्या नियंत्रणासाठी आपण इमामिक्टीन बेन्झोएट प्रोफेक्स सुपर किंवा आदामाचं ब्रॅझाईड यापैकी एक आळीनाशक वापरू शकता यासोबत आपल्याला एक बुरशीनाशक देखील घेणं आवश्यक आहे त्यामध्ये आपण साप पावडर घेऊ शकता किंवा आपण बावीस तीनसुद्धा घेऊ शकता अँट्राकॉल यापैकी कुठल्याही एका बुरशीनाशकाचा वापर आपण यामध्ये करू शकता सोबत शेतकरी मित्रांनो आपल्याला भरपूर प्रमाणात फुलधारण्या होण्यासाठी गोदरेज कंपनीचं डबल किंवा टाटा बहार या दोन्हीपैकी कोणतंही एक टॉनिक आपण घेऊ शकता दोन्हीचेही फुलधारणा होण्यासाठी खूप जबरदस्त असे रिझल्ट आहेत आणि शेतकरी मित्रांनो यासोबत आपल्याला तेरा चाळीस तेरा हे विद्राव्य खतदेखील वापरायचं आहे जेणेकरून भरपूर प्रमाणात फुलधारणा होईल तसेच फुलगळ कमी होण्यास मदत होईल किंवा तेरा चाळीस तेरा ऐवजी बोरान हे एवढं कॉम्बिनेशन करून आपण जर फवारणी घेतली तर शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकामध्ये भरपूर प्रमाणात फुलधारणा होईल तसेच फुलगळ कमी होईल फुलांची संख्या वाढेल आणि भरपूर प्रमाणात शेंगा आपल्या सोयाबीनच्या पिकाला लागतील शेतकरी मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली नक्कीच कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास फक्त एक लाईक करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा